हाय फ्रेंड्स, मैं नीलिमा, वेलकम टू हॉलीवुड बॉलीवुड। दिन और रात लोगों के होते होंगे शेरों का जमाना होता है। 25 जानेवारी ला बॉक्स ऑफिस वर शाहरुख खान चा रईस आणि ऋतिक रोशन चा काबिल यांची टक्कर पाहायला मिळणार आहे। याशिवाय 2017 मध्ये कोणकोणते महत्त्वाचे सिनेमे भेटीला येतात याचा आम्ही घेतलाय आढावा। पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अगर किसी का साथ होना असो तो अंधेरा कम लग सकता है। ऐसा लग रहा है कि रियल लाइफ में भी दो नेगेटिव्स पॉजिटिव बनने जा रहे हैं। ऋतिकचा काबिल आणि शाहरुखचा रईस एकाच दिवशी म्हणजे 25 जानेवारीला रिलीज होणार आहे। सबूत ले आइए, ले जाइए, रईस हाजिर। दोन मोठे स्टार यात आहेत। दोन्ही मोठे आणि बहुचर्चित सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्यानं बॉक्स ऑफिसवर 2017 पहिला मोठा धमाका याच दिवशी होणार हे नक्की। तर गेल्या वर्षाची सुरुवात आपल्या नावावर केलेला खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 2017 सुद्धा गाजवणार असं दिसतंय। सलमान खान की शादी कब होगी? अरे लेके जाओ इसको यहां से, इससे पहले कि मुर्गा बना दूं मैं इसको यहां पर। त्याच्या जॉली एलएलबी 2 या सिनेमातून फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय। या सिनेमाच्या ट्रेलरनं त्याची हवा निर्माण केली आहे। अक्षयचा कॉमेडी अंदाज आणि त्याला सिनेमाच्या सामाजिक विषयाची जोड हे सगळं अक्षयला उत्तम रीत्या जमेल आणि पुन्हा एकदा वर्षाच्या सुरुवातीला अक्षयचा बोलबाला कायम राहील हे निश्चित। याच महिन्यात 24 तारखेला क्वीन कंगना पुन्हा उतरणार आहे आणि सोबत आहेत शाहिद कपूर आणि सैफ अली खान। या तिघांचा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित रंगून हा सिनेमा रिलीज होतोय। सिनेमात या तिघांचं अनोखं ट्युनिंग आणि विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। करण जोहर, आलिया भट, वरुण धवन या डिरेक्टर्स ऍक्टर्स त्रिकुटानं तर याआधी केमिस्ट्रीची झलक उत्तमरित्या दाखवली आहे। करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या बद्रीनाथ की दुल्हनियात या दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे। तिची झलक 10 मार्चला रिलीज होणाऱ्या बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमात पाहायला मिळणार आहे। गोविंदा गोविंदा म्हणत जरब निर्माण केलेल्या सुभाष नागरेचा दबदबा बॉक्स ऑफिसवर पुन्हा निर्माण होणार आहे। सरकार 3 सिनेमा 17 मार्चला रिलीज होतोय। या तिसऱ्या इन्स्टॉलमेंट मध्ये नवनवीन कॅरेक्टर्स आणि नवे नवे ट्विस्ट ही असणार आहेत। तर मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत। राम गोपाल वर्माच्या अप्रतिम दिग्दर्शकानं सजलेली अशी ही सिरीज आहे। हा तिसरा भाग सुद्धा हिट ठरेल अशी आशा बाळगायला सध्या तरी काही हरकत नाही। या मोठ्या सिनेमांसोबत 2 स्त्री केंद्रित सिनेमेही रिलीज होत आहेत। अनुष्का शर्माचा फिलोरी आणि पिंक फेम तापसी पन्नूचा नाम शबनम। फिलोरी 24 मार्चला रिलीज होईल तर नाम शबनम 31 मार्चला रिलीज होईल। रणबीर कतरिनाच्या नात्याचा तर 2016 सुरुवातीलाच अंत झाला, पण तरी हे वर्ष गाजलं ते जग्गाज आशूस या सिनेमाच्या रिलीजच्या चर्चांनी। अखेर 2 वर्ष रखडल्यावर हा सिनेमा मार्गी लागतोय। April 6 हा सिनेमा रिलीज होतोय। सिनेमाच्या हटके ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता आधीच ताणली आहे। आता ब्रेकअप नंतर कॅट रणबीरची केमिस्ट्री सिनेमात रंगली आहे का, किंवा त्यांच्यातला दुरावा सिनेमात सुद्धा दिसतोय का, की इतके प्राणी सिनेमात दाखवलेत की प्राण्यांसोबतच केमिस्ट्री त्यांची अधिक रंगतीये, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा 6 एप्रिलला रिलीज होईल तेव्हाच आपल्याला कळतील। पुढचा सिनेमा 2017 हे वर्ष गाजवणार हे कोणी डोळे बंद करूनही सांगेल, कारण हा सिनेमा आहे बाहुबली द कन्क्लुजन। 13 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे। सिनेमाच्या पहिल्या भागानंतर कमालच केली होती,
त्यामुळे दुसरा भाग त्याच्या वरचं ठरेल असा अंदाज आतापासूनच बांधला जातोय. पहिल्या सिनेमाला मिळालेलं घसघशीत यश आणि त्यामुळे दुसऱ्या सिनेमाची वाढलेली उत्सुकता यामुळे हा सिनेमा नक्कीच यशस्वी होईल असं आपल्याला वाटतंय. त्यासोबतच बाहुबलीनं कटप्पाला का मारलं हा संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही 14 एप्रिललाच आपल्यालाही कळेल. पुढे पुन्हा एकदा खिलाडी अक्षय कुमार एक हटके सिनेमा घेऊन येणार आहे. संपूर्णपणे मथुरामध्ये शूट झालेल्या टॉयलेट एक प्रेमकथा हा सिनेमा भारतात स्वच्छतेचा विषय हाताळताना दिसेल. सिनेमात एक नवीन कास्टिंग बघायला मिळेल म्हणजे अक्षय सोबत दम लगा के हैशा या सिनेमातून अभिनयात आपली क्षमता सिद्ध केलेली भूमी पेडणेकर दिसेल. या दोघांची हटके जोडी आणि सिनेमाचा गहन विषय 2 जून रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाला कितपत यश मिळवून देतो ते पाहायचं. यानंतर 2017 पुढचा धमाका होणार आहे कारण 23 जूनला रिलीज होणारे दबंग खान सलमानचा ट्यूबलाइट, 26 जूनला रमजान ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आणि नवीन रेकॉर्ड कायम करणार हे तर ठरलेलंच. त्यामुळे या सिनेमाविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. यानंतर 13 जुलैला सैफ अली खान शेफच्या अवतारात दिसणार आहे. हॉलिवूड हिट सिनेमा शेफचा अधिकृत रिमेक असलेला हा सिनेमा तीट जादू बॉलिवूडमध्ये रिक्रिएट करू शकेल का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तर सैफ अली खान शेफच्या अवतारात कितपत यशस्वी ठरतो यावरच या सिनेमाचं भवितव्य अवलंबून असेल. 27 जुलैला बॉक्स ऑफिस काबीज करायला सज्ज झालाय किंग खान शाहरुख. इम्तियाज अली दिग्दर्शित द रिंग हा सिनेमा या दिवशी रिलीज होतोय. पुन्हा एकदा अनुष्का आणि शाहरुख यांची केमिस्ट्री या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यात रोमांस हा विषय शाहरुखचा हातखंडात असलेला विषय, त्यामुळे किंग खानची जादू बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा रंगणार हे तर अगदी पक्क आहे. 2017 हे वर्ष पुन्हा एकदा अक्षय त्याच्या नावावर करणार की काय असं वाटायला लागलंय कारण यावर्षी त्याचा तिसरा सिनेमा क्रॅक देखील 11 ऑगस्टला रिलीज होतोय. हा सिनेमा सुद्धा या आधीच्या 2 सिनेमांसारखाच वेगळ्या विषयावर आधारित आहे. 15 ऑगस्टच्या वीकेंडलाच अक्षय आणि नीरज पांडे ही हिट ऍक्टर डिरेक्टर जोडी बॉक्स ऑफिस गाजवून जाईल असं आतापासूनच वाटतंय. तर क्वीन कंगना देखील यावर्षी ऑन फायर आहे असंच म्हणावं लागेल कारण रंगून नंतर तिचा सिमरन सुद्धा यावर्षी रिलीज होतोय. हा सिनेमा 15 सप्टेंबरला रिलीज होईल. सिनेमात कंगनाभोवती कथा रेखाटली गेली आहे, शिवाय हंसल मेहता यांचं दिग्दर्शन आहे, त्यामुळे हा सिनेमा सुद्धा किती कमाल दाखवतो ते कळेलच. जुडवा 2 या सिनेमाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. वरुण धवनचा डबल रोल असलेला हा सिनेमा 29 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. सलमाननं गाजवलेला जुडवाची जादू वरुणचा जुडवा 2 चालवू शकेल का हा एक मोठा प्रश्न आहे. यानंतर 2017ची दिवाळी तशी थंडच जाईल असं सध्या तरी वाटतंय कारण सध्या तरी एकही मोठा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी प्लॅन केला गेला नाहीये. पण यानंतर 2017ला एका मोठ्या सिनेमाची उत्सुकता संपणार आहे कारण संजय लीला भन्साळीचा पद्मावती अखेर बॉक्स ऑफिस गाठणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी दीपिका रणवीर ही रिअल लाईफ जोडी पुन्हा एकदा रिअल लाईफमध्ये रंग चढवेल. यात त्यांना शाहिद कपूरची साथ लाभेल. या सिनेमाबद्दलही फारच उत्सुकता आहे. त्याला न्याय मिळतो का हे 17 नोव्हेंबर उजाडल्यावरच कळेल. तर यावर्षी परफेक्शनिस्ट आमिर खानचा ख्रिसमसच्या मुहूर्तावर सलमानचं नाव कोरलं गेलंय. आमिरचा सिनेमा रिलीज होत नसल्यामुळे त्या जागेवर सलमाननं आपला दावा केलाय. त्याचा टायगर जिंदा आहे हा सिनेमा त्या दिवशी रिलीज होतोय. 22 डिसेंबर रोजी सलमान कतरिना ही सिझलिंग जोडी याआधी शेवटची दिसली त्याच एक था टायगर या सिनेमाच्या या दुसऱ्या भागात दिसेल. आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा हिट होते का ते या वर्षाखेरीज समजेलच. तोवर वाट पाहूयात आणि वर्षभर बॉक्स ऑफिस वीकेंडर प्लॅन करूयात. चित्राली चोगले, IBN लोकमत. आपण पाहिलं बॉलिवूडची 2017ची फिल्मी रेस कशी असेल. घेऊया एक शॉर्ट ब्रेक, पाहत रहा हॉलिवूड बॉलिवूड. वेलकम बॅक टू हॉलिवूड बॉलिवूड. दीपिकाचा पहिला वेला हॉलिवूड सिनेमा XXX द रिटर्न ऑफ झँडर केज प्रदर्शित होतो तोच दीपिकाला जगातील सर्वात लोकप्रिय अमेरिकन शो द एलन शो वर खास निमंत्रित केलं गेलं. एलन डिजेनरसच्या या शोमध्ये आधी प्रियांका चोप्रानंही हजेरी लावली होती. दीपिका या शोवर येताच एलननं तिला विन डिझेल आणि तिच्या नात्याबद्दल विचारलं. पाहूयात दीपिकानं मिश्किलपणे काय उत्तर दिलंय. Welcome. This is your first American talk show. Yes. So, well, thank you for choosing us to be your first. Thank you. Thank you. So this is, first of all, before we talk about the movie and how you got into this business, your dad was a professional badminton player, right? Yes. I love badminton so much. And so it's indoor, right?
Yes. And really fast. Yeah. So he was a professional player, and then did you play as well? I did, and he played at a time when in India nobody really played professional badminton. Everyone became a lawyer or a doctor or an engineer, and he just went ahead and did what he wanted to do. Yeah, and did he want you to do that? Did he want you to follow in his footsteps? I think that would make him happy, but at the same time, he always said, follow your heart. And I think when I was about 16, I always knew that being in front of the camera is something that I'd enjoy doing a lot more. And, you know, I sat down, I spoke to them one day and I said, this is what I want to do. I want to be an actor. And they were very, very supportive. And I remember sitting them down one day. I told my mother, I said, can I please borrow 10,000 rupees from you? Because I needed money for a portfolio, for like professional photographs to be taken and to send them around. And I told them, you know, that one day I'll make them proud and I'll repay them, pay that money back. Yeah, and I bet you have, because you've done like 30 movies, right? Yeah. Yeah, something like that. Yes, yes you have. it's you probably are going to say 31. I haven't counted, actually. Yeah. I should go back and do that. Yeah, I think I read today that you did 30 movies in India. And so this is your first film here with Vin Diesel. That's a big deal to get into a movie with Vin Diesel, especially something like this. And how did you get this part? I actually auditioned for Fast 7 about 2 or 3 years ago, and for whatever reason that didn't work out. And I think people remember me from that audition. Everyone talks about that chemistry and people remember me from that. And then about a year ago, I get a call from Paramount saying, you know, they're casting for this film. And I flew down and I met DJ, my director, Caruso. And then Vin found out in LA that I was in Toronto. And so overnight, luckily I had a visa, and he said, I want her to come and see me. So overnight, I flew down from Toronto to Los Angeles to see Vin. And suddenly, in the middle of the night, we're doing this 45-minute photo shoot, professional with lights and this and that. And I was like, what is going on? Because I didn't know if I got the part. I still don't know if I got the part. We got into this really serious photo shoot. I don't know if you guys have seen the picture. And that was it. That picture right there? That's the one. That's in his house, yeah. Yes. That's the one. And he just put it up. I said, I do hope you know that if you put that picture up, it means I'm doing this movie. He still didn't say anything. He just put it up. And so when that went up, you got all these calls from your fans and friends congratulating you, yes, right? And I didn't know what to say to them because I had journalists calling me from India and saying, oh my God, you're doing this movie. And I didn't know what to say. And I was like, I don't even know if that's Vin. I don't know what you guys are talking about. Yeah. But I mean, or they're looking at it going, there's a romance going on. That's what you would get from that as well, which they're, oh, look at that face. does that mean there is? Because that's what the rumor is. Well, there's no smoke without fire, you know. Mm-hmm. look at that. So? But it's all in my head. You know? It's in his head right there. Okay, you're putting stuff in his head right there. So, yeah, I mean, in my head, I think, we're together and we have this amazing chemistry and we live together and we have these amazing babies, but it's all in my head. Okay. Now you just became crazy. I don't know. It first was a crush and now you have babies. I don't know. All right. Never a crush. All right. Yeah. So we won't know until next time you're here. You should ask him that. Okay. Yeah, you should ask him. I'll do that. What he thinks. What is his number? 911? All right. Well, you're delightful. Thank you so much for being here. तर दुसरीकडे आपली देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड करिअरमध्ये उंचच उंच भरारी घेताना दिसतीये. पीसी एकामागोमाग एक अवॉर्ड शो सध्या गाजवतीये. प्रियांकानं दुसऱ्यांदा तिच्या क्वांटिको या शोसाठी पीपल्स चॉईस अवॉर्ड आपल्या नावावर केलाय. पाहूयात तिचा हा स्पेशल मोमेंट. Dramatic TV actress is Priyanka Chopra. This is Priyanka Chopra's second People's Choice Award.
to say, Adam, I'm really happy being a drama queen if this is how it's done. Thank you. Thank you to the people, like everyone has been saying, this has been an incredible journey. Every single woman that was nominated with me today, all of these incredible actresses were the reason that I joined television. They were the reason that I wanted to be the actor that I am here today, receiving this award, and being in the same category as them is just so overwhelming. Thank you to all of you who have accepted me and loved my show. Thank you to Josh Safran, Mark, Mark Gordon, Nick Pepper, everyone who's been a part of Quantico, my wonderful cast, and to all of you who are going to watch Quantico on Monday now, which we love. I'm just really psyched. Can I, like, do a little wiggle? I'm sorry. It's the concussion talking, but thank you so much, and this means the world to me. Thank you. Two years in a row, but this time as favorite dramatic TV actresses with actress with the most amazing women on television nominated with me. This means so much. Thank you to everyone who voted. Thank you so much for making me your choice. थँक यू टू द पीपल असं म्हणली प्रियांका चोप्रा. हॉलिवूड बॉलिवूडमध्ये असे थेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.